मी तर रोहिणीताईंना विनंती करेन की आंदोलन करणाऱ्यांची स्पर्धा ठेवा. सत्ता तर आपलीच येणार आहे, काय चिंता करायची गरज नाही. पण सत्ता आल्यानंतर अशा महिलांना विसरू नका. आता बऱ्याच जणांना अशी शंका आहे की बाबा हे परत एक बीक झाले तर कशाला डोक्याला त्रास, अशी शंका प्रत्येकाच्या मनात आहे की नाही, हात वर करा बघू. एक दुसरीला म्हणते तुला काय कळतं का, ही आत्मा एकच आहे. मी तुमच्या मनातलं बोलायचा प्रयत्न करतोय. सगळ्यांना विचारणं आणि सगळ्यांना विश्वासात घेणं म्हणजेच शरद पवार आहेत. रोहिणीताई अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईला बोलवण्यात आलेलं आहे. वेळ भरपूर झालेला आहे, मी जास्त वेळ भाषण करणार नाही, पण दोन महत्त्वाचे मुद्दे आपल्या सर्वांनी लक्षात घेतले पाहिजेत की आता आपल्या पक्षातून गेलेले आहेत त्यांचा उल्लेख करण्याची गरज नाही. आपण एवढी ताकद उभी केली पाहिजे की त्या सर्वांच्या पेक्षा जास्त प्रभावीपणाने आपण सगळे काम करतो हे सिद्ध करता येईल. नेहमी पक्षातून काही लोक गेली की त्याच्यानंतरच्या दुसऱ्या फळीतल्या लोकांना काम करण्याची संधी मिळते. ते जर कर्तबगार असतील तर तो पक्ष पुढं जाऊ शकतो. आज तुम्हा सर्वांना संधी आहे. आज नवीन अध्यक्ष, महिला अध्यक्ष झाल्यानंतर काही अध्यक्षपदं कदाचित रिक्त असतील, ती लवकर भरली पाहिजेत. पण महाराष्ट्रभर त्यांनी सर्व ठिकाणी जाऊन लवकरात लवकर नियुक्त्या देऊन महाराष्ट्रभर आपली टीम कामाला लावली पाहिजे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांची संख्या व्यापक स्वरूपात तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर करण्याचं काम केलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण सगळे मनावर घेतलं आपण आणि कामाला लागलो तर पुन्हा पूर्वी जसा पक्ष होता तेवढ्याच ताकदीचा पक्ष महाराष्ट्रात आपण उभा करू शकू. त्यामुळं जी लोकं गेली त्यांच्याविषयी आता काही गेले ते गेले, आता संधी आहे नव्यानं. असं समजा पक्षाने कात टाकली आणि आता नव्या पद्धतीनं आपण आपला पक्ष उभा करू शकू. आणि म्हणून पहिला मुद्दा, आपण सर्वांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या महिला अध्यक्ष असतील, ज्यांना ज्या जिल्ह्यातून आलेले आहेत, ते जिल्ह्याचं आपलं युनिट जागेवर आहे का हे बघा. समजा एखादे तिथले जिल्हा अध्यक्षच गेले असतील तर तिथं नवीन लवकरात लवकर नियुक्ती करा. लवकरात लवकर ती कार्यकारिणी, तालुक्याच्या कार्यकारिण्या, तालुक्याचे अध्यक्ष. माझा असा अंदाज आहे की ज्या ठिकाणी 30-40 आमदार आपले जे आपल्या पक्षातून गेले तिथल्याच जागा फक्त मोकळ्या झालेल्या आहेत, बाकीचे कुठलाही पक्ष महाराष्ट्रात हललेला नाही. आणि त्यामुळं आपल्याला तात्काळ त्या कामाला लागलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सुप्रियाताईंनी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे वेगळ्या स्वरूपाची आंदोलनं आपल्याला आपण हातात घेऊन आपल्या संघर्षाला सुरुवात केली पाहिजे. महाराष्ट्रात महागाई, देशात महागाई काय आहे हे आपल्याला माहिती आहे. एप्रिलच्या 2022 साली एप्रिल महिन्यात महागाई 7.79 म्हणजे जवळपास 8% पोचलेली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई आहे, बेकारीची समस्या आहे. बेकारी आहे, सरकारी नोकर म्हणून काम करण्याची तरुणांची तरुणींची इच्छा आहे, पण सरकार आता नोकर नेमण्याच्या ऐवजी कायमस्वरूपाचे कंत्राटी कामगार नेमायची भाषा बोलतं आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांच्यावर अन्याय या सरकारने करायचं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळं या येणाऱ्या काळामध्ये आपण कशा पद्धतीनं काम करणार यासाठी पक्ष अधिक खंबीरतेने बांधायला आपण सगळ्यांनी सुरुवात केली पाहिजे. बोलण्यासारखे विषय बरेच आहेत पण जवळपास 2.5 होऊन गेलेले आहेत. साहेब चौकशी करत होते एवढ्या जणींची जेवणाची व्यवस्था काय केलेली आहे, त्यामुळं मला वाटतं की मी जास्त वेळ तुमच्यात आणि साहेबांच्या भाषणात उपस्थित राहणं योग्य नाही. आपण सगळ्यांनी आधी मोकळ्या जागा भरा हा पहिला कार्यक्रम. जिथे जिथे सोडून गेलेले आहेत तिथं नंबर 2, पक्षाच्या अंतर्गत कोणतीही बाब असेल
तर पक्षाच्या चौकटीत राहून सांगायचं, प्रसारमाध्यमांकडे जायचं नाही. प्रसारमाध्यमाकडे काय, तर विरोधी बाजूला टीका करण्यासाठी, विरोधकांच्यावर टीका करण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेने ताठपणाने, तुम्ही बोलायला लागला की हे आता 13 कॅमेरे इथं, 14 कॅमेरे इथं आहेत, आता 15 इकडे, 2 वाढले, त्यामुळं त्यांची उत्सुकताच आहे तुम्ही काय म्हणताय हे ऐकायला. तुम्ही मात्र मगाशी सुप्रियाताईंनी जे मुद्दे मांडले ते अतिशय योग्य मुद्दे आहेत, ज्याच्याकडे आपण लोकांचं लक्ष वेधलं पाहिजे. आता पेपरमध्ये काय, हा पक्ष फुटला, हा पक्ष फुटला, हे काय म्हणतात, निवडणूक आयोगाकडं काय चाललं आहे, इकडं काय, सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांची भारतात चर्चाच बंद झालेली. या देशामध्ये महागाईची चर्चा करत नाही, ज्याचा प्रत्येक देशातल्या गोरगरिबाच्या खिशाला तो शिस आहे. बेकारीची चर्चा या देशात होत नाही, जातनिहाय जनगणना करावी ही मागणी आहे, सरकार करतच नाही. सरकार का घाबरतं आहे, यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातनिहाय जनगणना घ्यावी याचा आग्रह घेऊन महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आपण जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाऊन ही मागणी दिली पाहिजे आणि प्रसारमाध्यमांना सांगितलं पाहिजे की राष्ट्रवादीची मागणी आहे, जातनिहाय जनगणना महाराष्ट्रात आणि भारतामध्ये झाली पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मुद्द्यांच्यावर आवाज उठवण्याचं काम केलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण रस्त्यावर आल्याशिवाय आपला प्रभाव निर्माण होत नसतो. मोबाईल फोन आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे, हे चांगलंच आहे, त्याला विरोध नाही आपला, पण कुठंतरी जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आमच्या भगिनी 50, 100, 200 आल्या एकत्रित आणि त्यांनी आंदोलन केलं असं चित्र तयार झालं पाहिजे. मी तर रोहिणीताईंना विनंती करेन की आंदोलन करणाऱ्यांची स्पर्धा ठेवा. तुम्ही एखादा प्रश्न मांडला की बाबा हा प्रश्नावर महाराष्ट्रात आंदोलन करा, तर कुठल्या तालुक्यात आणि कुठल्या जिल्ह्यात आंदोलन होते याची नोंद ठेवा आणि अशा महिलांना सत्ता तर आपलीच येणार आहे, काय चिंता करायची गरज नाही, पण सत्ता आल्यानंतर अशा महिलांना विसरू नका. यांच्या मनाची शंका आहे, या सगळ्या तलवारी बाहेर काढतील पण कधी, या सगळ्या तलवारी बाहेर काढतील पण कधी गॅरंटी असेल तर की तलवार काढली आणि युद्ध जिंकल्यानंतर मग तलवार ज्याने काढली ते विसरतात आणि बाकीचे समोर येऊन बसतात, ते होऊ नये असा प्रयत्न सगळ्यांच्या मनात आहे. आता बऱ्याच जणांना अशी शंका आहे की बाबा हे परत एक बीक झाले तर कशाला डोक्याला त्रास, अशी शंका प्रत्येकाच्या मनात आहे की नाही, हात वर करा बघू. त्याला आम्हीच सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की आम्ही एक होणार नाही म्हणून. त्यामुळं सगळ्यांना ही शंका आहे, त्यामुळं कशाला कळ काढा. एक दुसरीला म्हणते तुला काय कळतं का, ही आत्म एकच आहेत. मी तुमच्या मनातलं बोलायचा प्रयत्न करतोय. तसं काही नाही, ही आपला पक्ष वाढू नये म्हणून केलेली ट्रिक आहे, तुमच्या लक्षात घ्या. आपला पक्ष वाढू नये म्हणून ही कुजबूज आहे. पवारसाहेब निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आपला पक्ष वाचवण्यासाठी जाऊन बसतात, ह्याच्यावर सगळं चाललं, तुम्हाला लक्षातच आलं पाहिजे की काय प्रकार चालू आहे. आणि त्यामुळं आता परतीचे दोर कापण्यात आलेले आहेत, आपल्याला लढायचं आहे. महाराष्ट्रात शरद पवार साहेबांचा करिश्मा, शरद पवार साहेबांची ताकद, जनतेच्या मनातलं त्यांच्याबद्दलचं आदराचं स्थान हे तुमचं आणि माझं भांडवल आहे. समोरच्या बाजूने असं सांगितलं जाईल एवढे पैसे निवडणुकीला खर्चाला देतो, तेवढे देतो, तेवढे देतो, ते सगळं होईल, पण शिक्का मारायला माणसं कुठून आणणार? ती मतं देणारी जी माणसं आहेत ना, त्यांच्या मनात शरद पवार साहेब आहेत, त्यामुळं शरद पवार साहेब जिथं उभा राहतील तिथं पक्ष राहील. आज निवडणुकीच्यासाठी निवडणूक आयोगाच्या दारात आमची लढाई चालू आहे, निवडणुकीच्या आयोगाच्या दारात जी लढाई चालू आहे त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या कार्यशैलीबद्दल भाष्य केलं जातं. 25 वर्ष ज्यांच्या कार्यशैलीमुळं तुम्हाला पदं मिळाली, तुम्ही मंत्री झाला, वेगवेगळ्या पदावर पोचला,
त्यांच्या कार्यशैलीला 25 वर्षानंतर आपण प्रश्नचिन्ह उभा करता. व 25 वर्ष तुम्हाला त्यांच्या कार्यशैलीमुळे संधी मिळाली त्याचं काय? शरद पवार साहेब हुकुमशाह आहेत, आता मगासपासून ते बसले आहेत, एकदाही म्हटले नाहीत की तू बोलू नकोस, तूच बोल, तू कार नाही, कोणीच आता बोलायचं नाही, मीच एकटा बोलणार. हुकुमशाचं शरद पवार साहेब हुकुमशाही मनमानीपणानेच पक्ष चालवतात. मला तरी आम्हाला कुणालाच इथं बसलेलो आहेत, एक जालना जिल्ह्यातला निर्णय घ्यायचा असेल तर एकट्या राजेश टोपेंना विचारल्याशिवाय आणि त्या जिल्ह्यातल्या जिल्हा अध्यक्ष आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बोलवून चर्चा केल्याशिवाय तिथला प्रमुख निर्णय कधीच साहेबांनी घेतला नाही. लातूरला आता इथं आशाताई विषय बसलेले आहेत, लातूर जिल्ह्याचा निर्णय करताना सगळ्यांना विचारणं आणि सगळ्यांना विश्वासात घेणं म्हणजे शरद पवार आहेत. आणि आज शरद पवार साहेबांच्या कार्यशैलीवर तुम्ही प्रश्नचिन्ह विचारता, तुमच्या कार्यशैलीवर ज्या दिवशी प्रश्न आम्ही विचारायला लागू ना त्यावेळी अवघड होईल. त्यामुळं मला मागून दबाव आलेला आहे, वेळ बराच झालेला आहे, पण लोकशाही मूल्य शरद पवार साहेब मानत नाहीत असं विधान करणं, या देशातली लोकशाही टिकावी म्हणून पडेल ती किंमत देईन पण मी लोकशाही टिकवण्याच्या बाजूने उभा राहीन, हे आज शरद पवार साहेबांच्या कृतीनं साहेबांनी सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आपण पूर्ण ताकदीनं कामाला लागा, जिल्ह्यात पक्ष उभा करा आणि ताकदीनं आपण भविष्यकाळात या देशातला प्रभावी सर्वात नेता पवार साहेब आहेत आणि महाराष्ट्रात सर्वात प्रभावी पक्ष हा राष्ट्रवादी आहे हे सांगण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी आपण कष्ट घ्यावून कामाला सुरुवात करा एवढीच विनंती करतो. आणि आणखीन एक सांगतो, पक्षाच्या महिला अध्यक्षा तुमच्या जिल्ह्यात येतील त्यावेळी आता ह्या नवीन आहेत, ह्या अशा आहेत, तशा आहेत, एकदा पक्षाचा अध्यक्ष म्हटल्यावर विषय संपला, त्यामुळं त्यांना त्यांच्या जिल्ह्यातल्या मेळाव्याला, तालुक्यातल्या मेळाव्याला सगळ्यांनी झाडून हजर राहून त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली महिला राष्ट्रवादी काँग्रेस प्रभावीपणानं काम करेल याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्यावी एवढीच विनंती करतो. आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.